आता बातमी येते बारामती मधून। 50 वर्षांपासून बारामती लोकसभा विधानसभा निवडणुकीत केवळ प्रचारांचा नारळ फोडून राज्यभर प्रचाराला रवाना होतात आणि शेवटी प्रचाराची एक सांगता सभा घेऊन जिंकण्याची पवार घराण्याची परंपरा आहे। मात्र बारामतीतील माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जुन्या मित्राने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कारखान्याच्या निवडणुकीत रोखून धरलंय। 23 फेब्रुवारीला कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचे मतदान होत आहे। तावरे यांचे सहकार बचाव पॅनल विरुद्ध अजित पवारांचं श्री नीलकंठेश्वर पॅनल असा सामना रंगणार आहे। गेल्या 5 वर्षांपासून या कारखान्यावर शरद पवारांचे जुने मित्र ज्येष्ठ नेते सहकार महर्षी चंद्रराव तावरे यांचं वर्चस्व आहे। सत्ताधारी असलेल्या गुरु शिष्याने कारखान्यात चुकीच्या पद्धतीनं केलेल्या विस्तारीकरणाची चौकशी लावणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलंय। दरम्यान त्याला सहकार बचाव पॅनलचे प्रमुख यांनी जोरदार प्रतिउत्तर दिलंय। कारखान्याच्या गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजप प्रणित गटाने 21 पैकी 15 जागा जिंकून पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पॅनलचा धुव्वा उडवला होता। त्यानंतर उत्कृष्ट व्यवस्थापन आणि शेतकऱ्यांच्या उसाला सर्वाधिक म्हणजे 3,400 रुपये भाव देऊन तावरे गटाने कारखान्याचा विस्तार केला। त्यामुळे निवडणूक जिंकण्यासाठी राष्ट्रवादीच्या नीलकंठेश्वर पॅनलचा आटोकाट प्रयत्न सुरू आहे। कारखाना ताब्यात घेण्यासाठीच बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत घाईघाईत निराडावा निरा देवघरचे पाणी बारामतीला वळवण्याचा निर्णय घेतला। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडणुकीच्या अनेक गावातील प्रचारांमध्ये हाच मुद्दा शेतकऱ्यांसमोर सभासदांना पुढे मांडत निवडणुकीचा मुद्दा केलाय। माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलंय। या निवडणुकीत दोनही पॅनल कडून आमचाच पॅनल निवडून येईल असा आशावाद व्यक्त केला जातोय। तुम्ही ज्या ज्या वेळेला तुमच्या संबंधितांना बोलता पुढाऱ्यांना आणि त्याच्यावर कारवाई करी गम्मत जम्मत केली तर त्याचं 23 तारखेनंतर भगवान घेईल पाहायला मिळतील। ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करणार आहोत तर म्हणून तुम्ही श्री नीलकंठेश्वर पॅनलचा विचार करा। मी आज तुम्हाला सांगतो की उद्याची निवडणूक झाल्यानंतर मागच्या 5 वर्षाची चौकशी मी लावणार आहे। त्यावेळेस मला विलास सुरशिकांत देवका त्यांना सांगायचंय, मला सुरेश खालाट यांना सांगायचंय, रामदास आठवड यांना सांगायचंय, मला त्याच्या संदर्भामध्ये बुरुंगोल यांना सांगायचंय। जे जे सहकारी असतील तुम्ही फक्त माहिती द्या, दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या। माझी चौकशी लावली का नाही, लावली का नाही रवींद्र? त्यावेळेस मी काय बोललो का, सगळ्यालाच समोर गेलो की नाही? आम्ही काय म्हणलं का, आम्ही विरोधी पक्षात आहे म्हणून चौकशी लावली? ठीक आहे, लावली, तुमचा अधिकार आहे। साखर कारखाना म्हणजे शेतकऱ्यांचं पवित्र मंदिर असतं, एक प्रपंचाचं मंदिर आहे। ते मंदिर ह्या लोकांनी आज उद्ध्वस्त करून टाकलेलं आहे, म्हणून शेतकरी आज हवालदिल झालेला आहे की उद्या माझ्या सगळ्या प्रपंचाचं काय होणार। ऊस 10,000 गळीत व्हायला पाहिजे, 7,000 होत नाही। रिकव्हरी आपल्याला 12-12 पाहिजे तर आपण अजून 11 जवळ आसपासचा 11:30 धडपडतो आहे। म्हणजे 9 किलो साखर गेली आपली, आणि साखर हे जर क्रशिंग वाढवायचा प्रयत्न केला, ऊसाचं क्रशिंग वाढवायचा प्रयत्न केला तर प्रोसेस हाऊसला पॅनमधून शिरप असा उतू जातो आहे, ओव्हरफ्लो होतो आहे।